अपन इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक चालू केला होता. आता याच्यामध्ये बघा, क्रॉस लॉ ऍप्लिकेशन बघितलं होतं प्रीवियस लेक्चरला. आपण दोन ऍप्लिकेशन सुद्धा बघितले. पहिले ऍप्लिकेशन कुणाचे रिलेटेड होतं रे, स्पिरिकल शेपचे रिलेटेड होतं. दुसरं लॉन्ग इन्फायनाईट वायर होता, त्याच्यात सिलेंड्रिकल शेप आपण कन्सिडर केलं होतं, बरोबर आहे. सो आता त्याच्यानंतर थर्ड जे ऍप्लिकेशन आहे, आपण प्रत्येक ठिकाणी काय काढलंय बघा, प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काढलंय. ओके, काय काढलंय? इलेक्ट्रिक फील्ड. आता तिसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिक फील्डच काढणार आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड काय बघा, कुठं काढायचंय फक्त, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज्ड इनफायनाईट प्लेन शीट. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू कुठं काढायचं आहे, चार्ज्ड इनफायनाईट प्लेन शीट. आता पेज आहे का तुम्हाला, रफ पेज आहे का, रफ पेज म्हणजे इमॅजिनेशन करायला आपल्याला सिंपल जाईल, म्हणजे नेमकं कुठं काढायचं आणि काय काढायचं त्याच्यातून. एक पेन द्या. आता समजा एक प्लेन पेपर आहे, समजा हे इन्फायनाईट प्लेन शीट आहे. ओके, सो इन्फायनाईट प्लेन शीट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इकडे एक चार्ज डिपॉझिट आहे या प्लेन शीटवर, इकडे पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट आहे, याही साईडला पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट आहे. मग आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, हे समजा हे प्लेन शीट आहे, तर इथे एक पॉइंट पी घ्यायचा, या ठिकाणी इथे एक पॉइंट पी घ्यायचा. या पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे, या प्रत्येक इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे डायरेक्शन कुठं आहे, या साईडला आहे. ओके, तर या पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे, असं सेम मिरर इमेज म्हणजे कॉपी पेस्ट इकडं असायचं. म्हणजे या साईडला इथं जर पॉइंट पी घेतला, आपण पॉइंट पी घेतला, तर त्या पॉइंट पी ला किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. बट आता असं काही इमॅजिनेशन होतं, हे इकडं आहे, हे इकडं आहे, इकडं पूर्ण प्लेन शीट इन्फायनाईट आहे, इकडे प्लेन शीट इन्फायनाईट आहे, आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट आहे, म्हणजे इट इज नॉट पॉसिबल. मग आता कसं काढायचं, मग आपल्याला पुन्हा त्या प्लेन शीटवर काय केलंय, हे असं एक इमॅजिनरी सिलिंडर आपण कन्सिडर केलं. ओके, एक इमॅजिनरी सरफेस असा कन्सिडर केला, सो जो जेणेकरून त्या पॉइंट पी ला एक स्मॉल डीएस इतका एरिया कन्सिडर केला, आणि तोच एरिया पी डॅश म्हणजे जे पलीकडल्या साईडला आहे, मग हे काय आहे आपल्याला, हे जे आहे, मग हे काय असणार आहे आपल्याला, गॉशियन सरफेस आहे. हे काय आहे आपल्याकडं, गॉशियन सरफेस आहे. मग हे गॉशियन सरफेस आता ह्या प्लेन शीटवर आपण कसं दाखवता येईल, समजा हे प्लेन शीट आहे, आपण जर त्याच्या पद्धतीने दाखवलं. ओके, सो दोन्ही साईडला, म्हणजे इथं ह्या पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे डायरेक्शन कुठं आहे, या साईडला आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे डायरेक्शन कुठलं आहे, या साईडला आहे. याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज डिपॉझिट आहे, याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज डिपॉझिट आहे. म्हणजे सेम अशा पद्धतीनं आपण काय केलं, इथं पॉइंट पी कुठं आहे, इथं पॉइंट पे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इकडे आहे. डीएस म्हणजे काय, हे जे गोल आहे ना पेनचं, हे एवढंच, हे एवढंच हे काय असणार याचं डीएस आहे. म्हणजे हे काय आहे, स्मॉल एरिया आहे. कुठं, पॉइंट पी ला काय करायचं आहे, त्या पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे. आता बघा, तर ह्या ठिकाणी जर हे काय आहे, हे गॉशियन सिलिंडर आहे, इकडे काय आहे, हे गॉशियन सिलिंडर आहे, हे सेम याही साईडला आहे, हे याही साईडला आहे, बरोबर आहे ना. सो आता आपण काय केलं, इथं बघा, या पॉइंटला, पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन इकडं, एरिया वेक्टर सेम, डायरेक्शन सेम आहे ना. सो आता इथं जी आहे, इथलं एरिया वेक्टर वर आहे, बट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या डायरेक्शनला आहे. अशाच पद्धतीने सेम कुठं आहे, या साईडला आहे. म्हणजे आता तुम्ही जर इथं बघितला, हे बघा इथं, हे इलेक्ट्रिक, हे काय कन्सिडर एक इन्फायनाईट प्लेन शीट आहे. कसं आहे, चार्जड आहे, त्याचा सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे, सिग्मा इक्वल टू क्यू अपॉन ए. मग आता सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन ए हे घेतलं आपण, तर क्यू बरोबर काय यायला पाहिजे आपल्याला, माझ्या राजाने राणी नो, सिग्मा ए. ओके, सो वी नो काय, नो टेकळ काय माहिती आपल्याला, सो गॉस लॉ. ओके, गॉस इज द बॉस आहे याचा, गॉस म्हणायचं नाही. ओके, सो गॉसचा देवा, आता याने देवा काय लावला, याने लावला ना आपले इजले काय आहे, क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो, क्यू सॉरी फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो. क्यू म्हणजे काय, टोटल चार्ज कुठला, या प्लेन शीट वरचा. एप्सिलॉन झिरो काय असणार आहे, परमिटिव्हिटी. ओके, सो याला इक्वेशन नंबर वन. आता क्यू चे व्हॅल्यू माहित आहे आपल्याला, हे लास्टला टाकू आपण, हे झालं फाय ची व्हॅल्यू. बट आपल्याला एवढ्या स्पॉटला मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं काय असतं, इन टू डीएस,
हे काय असणार आपल्याला फाय चीज व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कोणाची आहे फाय ची सो ई इंटू डीएस बट याचं हे असतं बारा मग याचं काय असणार आहे ई डीएस कॉस थीटा याची कोणती क्वांटिटी झाली स्केलर क्वांटिटी झाली कोणती क्वांटिटी झाली स्केलर क्वांटिटी बट आता परत एकदा आपल्याला काय काढायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायचं आहे बरं कुठं काढायचं आहे कुठं काढायचं आहे आपल्याला कुठल्या ठिकाणी मग मी हे सध्या नाही मी मला फक्त ईडीएस ला पण सॉल्व्ह करून घेऊ ओके सो आता बघा ह्या इथं पॉइंट बी आहे या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायचं आहे बरोबर आहे सो आता याचं एरिया वेक्टर हेच दिशा आहे इंटेन्सिटी सेम दिशा आहे म्हणून इथं आपण काय घेतलं रे थीटा बरोबर किती घेतलं झिरो घेतलं म्हणजे कॉस झिरो किती असत वन कॉस शून्य वन ओके सो आता आपल्याला अजून एखाद्याने विचारलं नाही नाही सर आता इतर या ठिकाणी इथं पॉइंट घ्या गॉशियन सरफेसेस नाही तुमचा हाई काय गॉशियन सरफेस आहे हाई काय गॉशियन सरफेस आहे मग या पॉइंटला इथं जर घेतलं तर काय असणार आहे अरे बाबांनो याचा एरिया वेक्टर कुठे गेला वर मग हे इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठं आहे या साईडला म्हणजे दोघांमध्ये एरिया वेक्टर असं झाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही डायरेक्शन झाली म्हणजे हे अँगल किती झाला 90 अँगल म्हणजे कॉस 90 सत्यानाश काय असतं कॉस 90 शून्य ओके जर कॉस 90 जर झिरो असेल तर मग व्हॅल्यू काय झाली पूर्ण झिरो झाली ना मग इथं कुठल्याही प्रकारचं फ्लक्स नाहीये म्हणजे या ठिकाणी फ्लक्स नाही या ठिकाणी मग कुठं असणार आहे फक्त इथं या ठिकाणी असणार मग इकडं सेम त्या पॉइंटला म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथं आणि हे दोन्ही साईडला काढायचं आहे मग आपल्याला काय काढायचंय मग टोटल फ्लक्स घ्यायचा आहे मग आता फ्लक्स घ्यायचा आहे इथं फक्त आपण काय काढलं इथं व्हॅल्यू फक्त ई इंटू डीएस काढलं आपण इथं ई इंटू डीएस काढलं मग आता जर आपल्याला टोटल फ्लक्स जर घ्यायचं असेल टोटल फ्लक्स कुठं रे ऍट पॉइंट ऍट पॉइंट पी अँड पी डॅश मग टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू फाय पी प्लस फाय पी डॅश म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल फ्लक्स घ्यावं लागेल म्हणजे कुठं कुठं फाय इक्वल टू फाय पी प्लस फाय डॅश सो फाय पी म्हणजे कुठं येणार आहे रे या पॉइंटला सेम कॉपी पेस्ट कुठं आहे या साईडला आहे मग आपल्याला जर बघायचं झालं तर इथं फाय इक्वल टू काय असत इथं मी घेतो इंटिग्रेशन ऑफ ईडीएस दॅट लाईक सेम पण क्लोज्ड इंटिग्रल पाथ कसं क्लोज्ड इंटिग्रल पाथ मग आता क्लोज्ड इंटिग्रल पाथ हे सेम कुठं आहे रे माझ्या राजाने राणीनो हे झालं पी च्या ठिकाणी हे झालं कुठं पी डॅश च्या ठिकाणी इथं काय येणार आहे सेम ओके सो मग आपण काय केलं फाय बरोबर एक आणि एक दोन सो टू इंटिग्रेशन ऑफ दी ई इंटू डीएस ई काय कॉन्स्टंट आहे सो फाय इक्वल टू टू ई क्लोज्ड इंटिग्रल ऑफ डीएस देअरफोर वी नो सो देअरफोर डीएस इक्वल टू डीएस इक्वल टू काय ए एरिया एरिया हे काय आता ह्या पॉइंट पी चं एरिया ए असं म्हणू आता हे असं सिलिंड्रिकल शेप आहे एवढ्या लांब फक्त एवढ्या पॉइंट चा आपण इथला एरिया काय घेतला ए घेतला ए इज द एरिया ऍट पॉइंट पी ओके आता हे तर प्लेन शीट काय पूर्ण इन्फायनाइट आहे इन्फायनाइट म्हणल्यावर आता एवढ्या लांब तर आपण तो सगळा एरिया नाही कन्सिडर करणार आपण फक्त पॉइंट पी च्या ठिकाणचा कन्सिडर केला आणि त्या पॉइंट पी च्या ठिकाणचा फक्त एरिया किती घेतला बघा ए घेतला तर याचं इंटिग्रेशन ऑफ डीएस जर घेतलं तर मग आपल्याला इथं फाय ची व्हॅल्यू काय आली बाबांनो टू ई ए आलं इक्वेशन नंबर दोन फ्रॉम एक आणि दोन बघा इथं फ्रॉम इक्वेशन वन अँड टू काय सांगता येईल आपल्याला एक आणि दोन वरून फाय फाय सेम आहे इथलं फाय काय आहे सेम टू सेम मग आपल्याला काय सांगता येईल इथं देअरफोर क्यू अपॉन एप्सिलॉन शून्य बरोबर टू ई ए ओके हे नसतं इकडे बघ की सो देअरफोर आता इथं काय ई ई इज द काय असणार आहे इंटेन्सिटी ई इज द काय असणार आहे इंटेन्सिटी सो ई इक्वल टू त्याला तिथंच ठेवूया हे दोन आहे एक्स्ट्रा आहे याला ढकलून देऊ इकडे सो देअरफोर किती छान दिसतं बघा क्यू अपॉन टू ए एप्सिलॉन झिरो टू ए म्हणायचं नाही टू ए
epsilon 0. So E equal to Q upon 2A epsilon 0. But we know, I know, Guna Dekla, ita kaya asnara baga ita. Q chi value aya nare baba no? Q chi value kaya? Sigma A, kuta A. Ekda, sigma into A upon kaya nare? 2A epsilon 0. A dash cam. So A discount केले तर आपल्याला किती आला बघा इंटेंसिटी E is equal to sigma upon 2 epsilon 0 yeah. Okay so ही झाली इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी कुठा चार्जड इनफाइनाइट प्लेन शीट बट तिथे एक पॉइंट P घेतला होता त्या पॉइंट P वर हे काय असणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी असणार आहे इतना तुमचे तीन ही एप्लीकेशन का होता है, एड होता है, अपन नेक्स्ट ला प्रॉब्लम हो गई थी।